तर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राला प्रगतीशील बनवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं टोपे यावेळी म्हणाले. सामान्य माणूस हा महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू आहे, त्यांच्या विकासासाठी काम करणार असल्याचं त्यांनी आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे यांच्याशी बोलताना म्हटलंय. मंत्री राजेश टोपे आपल्या सोबत आहे सर, काय सांगाल? मी आदरणीय शरद पवार साहेबांचं मनापासून आभार मानेल आणि महाराष्ट्राला उन्नत करण्यासाठी अधिक पुढे नेण्यासाठी मला असं वाटतं की जे महाराष्ट्राची गरिमा आहे पहिल्यापासून की महाराष्ट्र हे देशात एक नंबरचं राज्य, ते पुढे नेण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व मंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निश्चित प्रकारे चांगलं काम करतील. सामान्य माणूस हा आमचा केंद्रबिंदू राहील आणि त्याच्या हिताची जपवणूक करण्याचं काम आम्ही सतत करत राहू. पहिला अजेंडा काय असणार तुमचा आता? मला असं वाटतं की कॉमन माणसाचं हित जपलं पाहिजे आणि त्याच्यासाठी खास करून एज्युकेशन, हेल्थ, इरिगेशन या सगळ्या गोष्टींमध्ये अधिक जास्त लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं आणि महाराष्ट्राला पुढे नेलं पाहिजे. बेरोजगारीचा प्रश्नही तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं सोडवला पाहिजे. निश्चितच हे होते राजेशजी टोपे. सामान्य माणसाचा प्रश्न मार्गी लावणं हाच उद्देश आमच्या मंत्रिमंडळाला शपथ घेतल्यानंतर पहिला अजेंडा असणार आहे. रोहनसह प्रशांत गोडसे, AM न्यूज, मुंबई.